देवा शालू सारख्या मराठी चित्रपटात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारलेल्या आहेत। नदी या शॉर्ट फिल्ममध्ये देखील त्यांनी एक भूमिका साकारली आहे, ज्यांनी दशावतार क्षेत्राला एक ग्लॅमर प्राप्त करून दिलं। आणि स्वामी समर्थ हे नाट्यपुष्प ज्याने ट्रेक्सिंगचं पहिलं या ठिकाणी या दशावतार रंगभूमीवर आणलं, त्यानंतरचा त्यांचा जो प्रवास आहे ट्रेक्सिंगचा तो या ठिकाणी मी मुद्दाम या ठिकाणी नमूद करू इच्छितो। स्वामी समर्थ हे पहिलं ट्रेक्सिंग नाटक शिर्डी माझे पंढरपूर, संत मीराबाई, संत जनाबाई, आई चकाळी, समर्थ लीला, वैभव लक्ष्मी, राजा पंढरीचा, उघडले स्वर्गाचे दार, दक्ष यज्ञ, पंचमुखी हनुमान, गंगाजल, गजवक्रकाय संगम, अजिंक्य तारा एक। आणि या ठिकाणी जी आम्ही हजारो प्रेक्षक ही अजिंक्य तारा दोन ही नाट्यकृती ट्रेक्सिंगची पाहत आहोत, त्याची देखील निर्मिती दादाराणे कोणसकर आणि त्यांचे चिरंजीव राम राणे कोणसकर यांनी देखील केलेली आहे। दशावताराचा साज आणि बाज राखून ट्रेक्सिंगची निर्मिती करणारे दादाराणे कोणसकर आणि या ठिकाणी लोकराजा सुधीजी कलिंगण देखील यांचा देखील मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो। कारण ट्रेक्सिंगचे प्रयोग कोणी करावे तर लोकराजा सुधीर कलिंगण आणि दादाराणी कोणसकर यांनी करावे अशी देखील एक नाट्यरसिका चर्चा अनेक वेळा आपण या ठिकाणी पाहिली आहे आणि ऐकली आहे। तरी या ठिकाणी दादाराणी कोणसकर यांचा अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त आहे, त्यांना देखील त्यांचे देखील पुरस्कार या ठिकाणी मी वाचू इच्छितो। इंटरनॅशनल प्राईम दशावतार आर्ट, कोकण रत्न पुरस्कार, राष्ट्रीय लोकरत्न पुरस्कार शिर्डी, कला गौरव ठाणे, ग्लोबल स्मार्ट दशावतार आयकॉन रत्नागिरी, स्वराज्य रत्न राष्ट्रीय गौरव पुरस्कार कोल्हापूर, कोकण महारत्न पुरस्कार ठाणे आणि फारा प्रतिष्ठान दोडामार्ग यांचा देखील त्यांना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त या अगोदर झालेला आहे। सिंधुदुर्गात दशावतार क्षेत्रात कलिंगण घराण्याचं आणि दादाराणी कोणसकर घराण्याचं फार मोठं योगदान आहे, हे देखील मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। आणि दादाराणी कोणसकर यांचा सत्कार या ठिकाणी माजी सैनिक ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश गणुगौस यांना विनंती करतो की त्यांचा शाल त्रिपल देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। या ठिकाणी नाट्यप्रयोगाला उत्कृष्ट संगीत साध या देखील लाभलेली आहे। हार्मोनी वादक संदीप कोणसकर, झांज वादक राजूभाई कलिंगण आणि मृदंगमणी, प्रसिद्ध भजनी बुवा चंद्रकांत बुवा खोत यांचे देखील आम्ही या ठिकाणी पिकोळे ग्राम